या सगळ्याचा प्रॅक्टिकल भाग सांगतोय, समस्येतून बाहेर कसं पडायचं. आता आपण समस्या निर्माण करून घेऊया, दोन्ही हात असे एकमेकांमध्ये घेऊया, ही झाली समस्या. आता उत्तर कसं शोधायचं सांगितलं, हे असा हात अगदी रिलॅक्स ठेवा, हे हात असे बांधायला सांगितले म्हणजे इकडे तिकडे जाऊ नये, आपण आपल्याशी सध्या. एक श्वास पहिल्यांदा 4-5 श्वास मोठे घेऊया आपण, पूरक रेषक करूया, म्हणजे आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे राहील. पूरक रेषक केल्यानंतर मन आपल्या संयमात येतं आणि मग आपल्याला योगासनं खूप चांगली जमतात. तेव्हा सुरुवातीला ओंकार आणि पूरक असं आपण जे करतो योगामध्ये, आपण आता ओंकार करूया नको, वेळ कमी आहे, नुसतं पूरक रेषक करूया. पाठीचा कणा ताठ आणि नंतर सही करायचं आहे, अंग सांगत जाईन तसं सगळं शरीर हलकं करत जायचं. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सूचना समजावी यासाठी काही आकडे सांगणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 5, 4, 3, 9, 1, 10, 13, 0 असे समजायला सोपं जावं, अगदी प्राथमिक स्तरावरचं सांगणार. टेकून बसला तरी चालेल, पाठ टेकून बसा, डोळे अर्धवून मिळेल, नाकाचा शेंडा बघताय. मी तुम्हाला 5 ते 0 आकडे ऐकवतोय, 0 आकड्याला डोळे गच्च बंद होतील, तोपर्यंत डोळे तसेच उघडे राहतील अर्धवत. बाकीचे काही आवाज ऐकायला येत आहेत, येऊ देत, काही हालचाली दिसत आहेत दिसू देत, सगळं शरीर अगदी हलकं आणि रिलॅक्स करत जायचं. शरीरावरचे सगळे ताण काढून टाकायचे. मी तुम्हाला 5 ते 0 आकडे ऐकवतोय, 5, डोकं अगदी हलकं, मान अगदी सैल होत जाते, जशी जाईल तशी जाऊ देत, आजूला बाजूला पाठीमागे पुढे गेली तरी चालेल, तुम्हाला झोपायचं असलं तर बाजूच्या मांडीवर झोपला तरीही चालेल, पाय दुसऱ्याला लागले तरीही चालते, अजिबात लाजू नका. 4, दोन्ही खांदे एकदम सैल गेलेत, हात अगदी सैल आणि रिलॅक्स आहेत, श्वासावर लक्ष केंद्रित, श्वास थोडासा खोल भरून मोठा घेत आहे, रेचक, पूरक रेचक सुरू ठेवा, श्वासावर लक्ष, श्वास कानाने ऐकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाकीचे आवाज आपोआप कमी होत चालले. हाताची बोट एकमेकांमध्ये घट्ट गुंफलेली आहेत, श्वासावर लक्ष एकाग्र आहे. 3, छातीवरचा दाब काढून टाकताय, पाठीवरचा दाब काढून टाकताय, शरीर आणखीन रिलॅक्स होतंय. तुम्हाला पुढे रिलॅक्स व्हायचं असेल तर पुढे झुकताय, पाठीमागे भिंतीला टेकायचं असेल तर पाठी झुकताय, साईडला झुकायचं असेल तर साईडला झुकताय, रिलॅक्स होत जाताय. 2, पोट अगदी हलकं होतंय, कंबर अगदी सैल होते, कमरेवरचा पोटावरचा ताण सगळा काढून टाकताय. 1, दोन्ही पाय मांड्या गुडघे पावलं बोट सैल आणि रिलॅक्स करून टाकताय, सगळं शरीर अगदी हलकं होत, डोळे पुढच्या आकड्याला बंद होणार आहेत, 0, आणखीन डोळे गच्च बंद झाले, सगळ्या शरीरावरचा ताण तुम्ही काढून टाकलाय, शरीर हलवायचं म्हटलं तरी हलत नाहीये, मात्र रिलॅक्स होत जाते, आणखीन सैल 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 होत जाते, गाढ झोप आल्यासारखी वाटते. आता मी तुम्हाला उलटे 10 ते 0 आकडे ऐकवतोय, उरलेला ताण आहे तो सगळा आपण काढून टाकत जाऊया, पायापासून डोक्यापर्यंत मी आकडे सांगत जातोय. पुन्हा एकदा 10, दोन्ही पावलं पावलांची बोट सैल आणि रिलॅक्स आहे तिथेच सैल करून घ्यायची आहेत. 9, दोन्ही पोटरे अगदी हलके आणि रिलॅक्स. 8, दोन्ही गुडघे मांड्या सैल सैल सैल. 7, कंबर अगदी सैल, पाठ अगदी हलकी झाली आहे, रिलॅक्स झालेली आहे. 6, पाठीचा पूर्ण कणा माकडहाडापासून मानेच्या मंक्यापर्यंत रिलॅक्स होतोय, दोन्ही खांदे एकदम सैल आहेत, दोन्ही हात अगदी सैल, पण मग बोट एकमेकांमध्ये अगदी घट्ट गुंतलेली आहेत, श्वास कानाने ऐकताय, खुशी बरगड्यांवरचा दाब कमी होत चाललाय, खूप बरं वाटतंय, रिलॅक्स होत चाललेलं आहे, शरीरावरचा ताण सगळा नाही सहज चाललाय, मनावरचा ताण सगळा नाही सहज चाललाय, रिलॅक्स शरीर होत चाललंय. 5, अवघडलेली मान सही होते, मान डावीकडे उजवीकडे कशीही वळवली तरी अगदी सहज वळते. 4, दोन भो यांच्या मधला ताण सगळा काढून टाकलाय, कपाळपट्टीवरच्या आठ्या सगळ्या नाही होत आहे, चेहऱ्याचे सगळे स्नायू सही केलेले आहेत, चेहऱ्याचे स्नायू सगळे सही केल्यामुळे गाल नाक ओट हनवटी कानशील कपाळपट्टी अगदी हलकी झालेली आहे, डोळे अजिबात उघडत नाही, वर गेलेल्या भोया आपोआप खाली येत आहेत, कपाळपट्टीवरच्या आठ्या सगळ्या नाहीशा होत आहेत, रिलॅक्स. 3, डोक्यावरचा ताण काढून टाकताय, केसांच्या मुळावरचा ताण काढून टाकताय,
अगदी हळूहळू काय झालंय, भूतकाळ तुम्ही विसरून जाताय, अनावश्यक घटना विसरून जाताय, पुढचा विचार अजिबात करत नाही, आता फक्त माझ्या सूचना ऐकताय आणि डोक्यावरचा ताण काढून टाकताय. दोन, शरीराचं वजन तुम्ही विसरत जाताय, तुमचं प्रत्येकाचं वजन, त्या वजनातून तुम्ही 5-5 किलो वजन कमी करत चाललेले आहात, अजून कमी होत आहे, अजून कमी होत आहे, अजून कमी होत आहे. आता सगळ्यांचं वजन 40 किलो झालंय, 30 झालंय, 20 झालंय, 10, 5, 4, 3, 2, 1, 0 किलो वजन झालंय. तुमच्या शरीराचं वजनच तुम्हाला आठवत नाहीये एवढं तुम्ही हलकं केलं. शरीराला खूप शरीर हलल्यासारखं वाटतंय, पुढे मागे झाल्यासारखं वाटतंय, पण शरीराला तुम्ही अजिबात अडवत नाहीये. जसं शरीर हलतंय तसं हललं तरी चालतंय, हलकं झालंय शरीर, अधांतरी तरंगल्यासारखं वाटतंय. एक, जसं शरीर हलकं केलं तसं मन हलकं करताय, मनावरचे सगळे ताण काढून टाकताय. लहानपणापासून जे काही ताण होते, काही वेळा काही क्षुद्र कीटकांचे ताण होते, काही हिंस्त्र श्वापदांचे ताण होते, काही व्यक्तींचे होते, काही ओळखीच्या माणसांचे होते, काही अनोळखी व्यक्तींचे होते, काही नातेवाईक मंडळींचे होते, काही आपल्या कल्पना विश्वातले होते, काही वेळा भूताकेतांचे होते, काही वेळा आपल्या आई वडिलांचे होते, शिक्षकांचे होते, काही वेळा अपेक्षांचे होते, काही वेळा जबाबदारीचे होते. हे सगळे ताण तुम्ही काढून जाताय. काही वेळा राग आलेले असतात, व्यक्त करता आलेले नसतात, हे सगळे राग तुम्ही विसरून जाताय. काही वेळा रोग असतात, स्वतःला झालेले, इतरांना झालेले, त्या रोगाचा विचार करत तुम्ही ताण स्वीकारत असतात, तोही ताण तुम्ही आता काढून टाकताय. काही वेळा आपला अहंकार असतो, काही वेळा अपमान झालेला असतो, हे सगळे ताण वाढवणारे घटक तुम्ही विसरून जाताय. शरीराला आणखीन रिलॅक्स करताय. तुमच्या अंतर्मनात चाललेले जे विचार आहेत, त्या विचारात जे तुम्हाला काढता येत नाही ते सगळे तुमच्या उच्छ्वासात मी आता काढून टाकणार आहे. मी आता 1, 2, 3 म्हणतोय, तुम्ही एक रेचक करणार आहात, श्वास फक्त बाहेर सोडणार आहात आणि तुमच्या मनातले उरलेले सगळे नको असलेले विचार तुम्हाला बाहेर काढून टाकायचे आणि ते तुम्ही काढून टाकताय. मी आता फक्त 1, 2, 3 असे आकडे मोजतोय. तुम्ही एक नुसता पूरक करून दीर्घ रेचक करणार आहात आणि तुमच्या मनातील शिल्लक राहिलेले सगळे दोष निघून जात आहेत. मी आता तुम्हाला पूरक करण्यासाठी सूचना देतोय. 1, 2 आणि 3 पूरक. श्वास भरून घेत आहे मी, रेचक. मनातले सगळे दोष निघून गेलेत आणि आणखीन रिलॅक्स व्हायला झालंय. रिलॅक्स, रिलॅक्स, हलकं रिलॅक्स झालं. शून्य, आणखीन शांत झोप. या झोपेतनं बाहेर पडू नये असं वाटतंय. इतकी शांत गाढ झोप यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. असा हलकेपणा कधीच अनुभवला नव्हता. डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तरी डोळे अजिबात उघडत नाही. मी 1, 2, 3 म्हणतोय. डोळे आणखीनच घट्ट मिटून घेतले जात आहेत. तुमचे हात आणखीनच घट्ट आवळले जातात. 1, 2, 3 तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचे डोळे तुम्हाला अजिबात उघडता येत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचे हात तुम्हाला अजिबात सोडवता येत नाही. हा अनुभव तुम्ही घेत आहे. खूप रिलॅक्स झालेलं आहे शरीर, मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. खूप फ्रेश वाटतंय. तुमची सगळ्यांची स्मरणशक्ती वाढलेली आहे, तुमची एकाग्रता वाढलेली आहे, तुमची विचार करण्याची शक्ती वाढलेली आहे. तुमच्या मनात नको असलेले विचार जे आहेत सगळे तुम्ही काढून टाकले. एक खूप मोठा श्वास तुम्ही आता पुन्हा भरून घेणार आहात. विश्वातलं सगळं चैतन्य, विश्वातली सगळी प्राणशक्ती तुम्ही तुमच्याकडे खेचून घेत आहे आणि तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत ती पोहोचवणार आहात. आणि जेवढा वेळ तुम्हाला कुंभक करता येईल, जेवढा वेळ श्वास आत धरून ठेवता येईल, तेवढा वेळ तुम्ही श्वास रोखून ठेवणार आहात आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येणार आहे. एक श्वास पूरक खूप मोठा घेणार आहात आणि हा श्वास रोखून धरणार आहात जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ, आणि तुमच्या मनाला आणखीन चैतन्य देणार आहात. हे चैतन्य प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतंय आणि तुम्हाला आणखीन फ्रेश वाटतंय, आणखीन फ्रेश वाटतंय. मी तुम्हाला पूरक करण्यासाठी 1, 2, 3 आकडे मोजतोय. 1, 2 आणि 3 पूरक करताय. खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. कुंभक करताय, श्वास सोडत नाही, श्वास रोखून धरलाय, श्वास रोखून धरलाय. आणि हा घेतलेला श्वास, घेतलेली प्राणशक्ती पूर्ण पेशींपर्यंत जाऊन पोहोचते आणि तुमच्या प्रत्येक पेशीला एक नवीन चैतन्य मिळतंय, एक नवीन प्राणाची अनुभूती येते. खूप बरं वाटतंय. आता तुम्हाला उच्छ्वास सोडायचा आहे, रेचक करायचं आहे. तुमच्या मनातील, तुमच्या पेशीतील सगळी टाकाऊ द्रव्य जी आहेत, जे विचार आहेत, ते सगळे तुम्हाला काढून टाकायचे आहेत आणि 1, 2, 3 रेचक करताय. खूप बरं वाटतंय. आणखीन गाढ झोपेत. आता अजिबात सुटत नाही, डोळे अजिबात उघडत नाही. 0 वाजता रोज रात्री झोपताना माझे सगळे आकडे तुम्हाला आठवत आहेत. 10 ते 0 आकडे तुम्हाला आठवत जात आहेत आणि तुम्हाला गाढ झोप लागल्यासारखी वाटते. केव्हाही तुम्हाला जेव्हा मनातले दोष काढायचे असतील तेव्हा फक्त 10 ते 0 आकडे जेव्हा तुम्ही ऐकत जाल, तुमच्या आवाजात किंवा माझ्या आवाजात, तेव्हा तुम्हाला अशी शांत झोप लागणार आहे. गाढ
हलकेपणाचा अनुभव येणार आहे, पण तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा छान जाग येणार आहे. आता तुम्हाला एका गाढ झोपेतून मी बाहेर काढणार आहे, आणि या गाढ झोपेतून बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला 1 ते 3 आकडे मोजवणार आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही 10 ते 0 आकडे ऐकत ऐकत तुम्ही झोपणार आहात, आणि तुम्हाला शांत गाढ झोप लागणार आहे, कोणत्याही औषधांची गरज लागणार नाहीये. तुमची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, याचा तुम्हाला अनुभव दर दिवशी येत जाईल. प्रत्येक श्वासावाटी हा तुम्हाला अनुभव येत जाईल. आता मी तुम्हाला जागा करणार आहे, 1 ते 3 आकडे ऐकवणार आहे. या पहिल्या 1 ते 3 आकड्यामध्ये तुमचे डोळे अजिबात उघडता येणार नाहीये, 3 आकड्याला तुमचे डोळे उघडतील, परंतु तुमचे हात सोडवू शकाल 5 आकड्याला. जोपर्यंत मी तुम्हाला 5 आकडा ऐकत नाही, तोपर्यंत तुमचे हात, तुम्ही जागे असलात तरी, तुमचे डोळे उघडे असले तरी, तुम्हाला अजिबात सोडवता येणार नाही. एवढी शक्ती तुमच्या हातांमध्ये भरलेली आहे, तुम्ही पूरक केलं तेव्हाच. आता मी तुम्हाला 1 ते 5 आकडे ऐकवतोय, 3 आकड्यालाच तुमचे डोळे तुम्हाला उघडता येणार आहेत, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमचे डोळे घट्ट चिकटलेले राहणार आहेत. आणि 5 आकड्याला मात्र तुमचे हात तुम्हाला सोडवता येणार आहेत, एकदम फ्रेश वाटणार आहे. दिवसभराचा सगळा थकवा निघून गेलेला असणार आहे, एवढा प्रचंड आनंद तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागला आहे. 1, तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न करून बघताय. 2, पण तुम्हाला डोळे उघडता येत नाही, तुम्ही जेवढा उघडण्याचा प्रयत्न करताय तेवढे आणखीनच घट्ट बंद होत आहे. पुढच्या आकड्याला मात्र डोळे उघडणार आहेत, छान जाग येते, एका गाढ झोपेतून बाहेर पडल्यासारखं वाटतंय, बाकीचे आवाज आता ऐकायला येत आहे, फक्त डोळे उघडताय. 3, आता छान डोळे उघडलेले आहेत, मस्त जाग येते, पण हात सोडवण्याचा प्रयत्न करून बघा, हात सुटत नाही असं लक्षात येईल. 4, हात तसेच कट्ट बांधलेल्या अवस्थेमध्ये आहेत असं वाटतंय, प्रयत्न आपण करतोय परंतु जागे असलो तरी हात सोडवता येत नाहीये. आता मात्र पुढच्या कड्याला तुमचे हातही तुम्हाला सोडवता येणार आहेत, आणि छान उठून बसणार आहात. 5, जो अनुभव आहे हा प्रत्येकाचा आलेला अनुभव हा एकच आहे, फक्त त्याची अनुभूती प्रत्येकाची वेगळ्या शब्दात प्रत्येकाला सांगावीशी वाटते. एक तुमच्या लक्षात आलं की तुमचे डोळे, तुम्हाला असं वाटत होतं की मी डोळे उघडे करू शकतो, परंतु आता सगळे बसले कोणी आपले डोळे बंद करू शकतो, पहिला अनुभव असतो. परंतु नंतर नीट ज्या विचार करता तेव्हा असं लक्षात येतं की आपले डोळे प्रयत्न करत होतो पण एवढेच उघडत होते, नंतर मात्र उघडताच येत नव्हते, आणि नंतर मात्र 3 आकड्याला डोळे असे उघडले. तुम्हाला असं वाटत होतं की हाते आपले सोडवता येऊ शकतात, असे सोडवले तर सुटत राहतात, पण जेव्हा ओढून बघताय तेव्हा ते सुटत नाहीये, आणि 3 आकडा म्हटल्यानंतर एकदम खाट पण सुटले हा. ही तुमच्या अंतर्मनात तुमच्या बाह्य मनाला गेलेली सूचना होती, समस्या तुम्हीच निर्माण केलेली होती. तुम्हाला असं वाटत होतं की या समस्येतून मी बाहेर पडूच शकणार नाहीये, परंतु या समस्येतून तुम्हीच बाहेर पडला, कारण तुम्हीच ती समस्या निर्माण केलेली. कोणतीही समस्या अशीच असते, आपणच निर्माण करतो. आपल्यालाच असं वाटतं की आपण याच्यात बाहेर पडू शकणार नाही, पण आपल्यालाच माहिती असतं की कसं बाहेर आत गेलेलो आहोत आणि कसं बाहेर पडायचं. जर असे आत गेलेलो आहोत तर असंच बाहेर पडलं पाहिजे, असे आत गेलेलो असेल तर असं आणि असं करून बाहेर पडताच येणार नाही. त्यामुळे हात लॉक जशा पद्धतीत केले त्याच पद्धतीत अनलॉक करायचं, ज्या पद्धतीत तुम्ही प्रोग्राम मध्ये गेला त्याच पद्धतीत प्रोग्राम मध्ये बाहेर यायचं. या समूहाच्या प्राथमिक अवस्था आहेत, तुम्ही आता सगळे समूहाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये होता. समूहाच्या काही अवस्था असतात, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था. तिसरी अवस्था ही डीप ट्रान्सची अवस्था असते, गाढ झोपेची अवस्था. तिसऱ्या अवस्थेमधनं पुढची अवस्था म्हणजे समाधी अवस्था. योग निद्रेमधले जे प्रकार आहेत, शवासनामध्ये आपण या सगळ्या सूचना घेतलेल्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्या शवासनाच्या सूचना आणि आताच्या सूचना याच्यात थोडासा फरक आहे. शवासनाच्या सूचनेपर्यंत तुम्ही तिथपर्यंतच थांबता, पुढच्या अनुभूतीचा अभ्यास होत नाही. आता तुम्हाला मी जे नेलं हे त्या धारणा ध्यान इतक्या अवस्थेत नेलं आणि समाधीच्या पहिल्या अवस्थेत नेलं. पूर्ण समाधी अवस्था म्हणजे तुम्हाला उचलून दुसरीकडे नेलं तरी कळणार नाही, असं करतो आपण. बसलेल्या अवस्थेतही उचलता येतं, दुसरीकडे नेऊता येतं. तुमचं सगळं शरीर लोखंडासारखं झालंय अशी कल्पना करायची. लोखंडासारखं म्हणजे असं इतकं घट्ट आणि इतकं कडक होतं तुम्हाला हलवताच येणार नाही, इतकं शरीर कडक होतं. आणि ही सगळी ताकद मनाची वापरली जाते, जी वापर आपण
जी शक्ती आपण हिडन ठेवलेली असते, जी अव्यक्त स्वरूपामध्ये असते, ती आपण व्यक्त करून घ्यायची. मनाची शक्ती अशी आपल्याला व्यक्त करता आली की आपण पूर्ण ताकदीनिशी एखाद्या समस्येशी लढू शकतो. ही जी ताकद आहे मनाची, ही आपण ध्यानावाटे घेऊ शकतो. ध्यानाची पहिली अवस्था म्हणजे त्राटक. ह्या त्राटक अवस्थेतूनच तुम्ही तुमचा अभ्यास पुढे पुढे नेत जा. आधी स्वतःवर नियंत्रण मिळवायला शिका, मग दुसऱ्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न. समोरचे कोर्स आहेत, हा कोर्स जर केला तर तुम्हाला आणखीन चांगला फायदा होतो. स्वतःचं स्वतः तुम्हाला शिकता येईल. आता मी जे तुम्हाला सांगितलं, जे स्वसंमोहन सांगितलं, या पद्धतीत तुम्ही स्वतःला सूचना घ्या आणि स्वतःच आनंद घ्या. दुसऱ्यांवर आत्ता प्रयोग करू नका, कारण त्याच्यातले डू डोंट्स खूप आहेत. ज्या पद्धतीत गेलो त्या पद्धतीत जर मागे आलो नाही तर त्या अवस्थेमध्ये घुसमटल्यासारखं राहणार, मनाला बाहेर पडायचा मार्गच कळत नाही. आणि काही संमोहनाद्वारे काही वेळा असे कन्फ्युजन्स राहू शकतात मनामध्ये, मग त्याला परत रिव्हर्स प्रोग्राम करायला लागतो आणि मग ते सर्व बाहेर काढायला लागतो. असेही काही केस माझ्याकडे आलेले आहेत की एका संमोहनात्मक सूचना दिलेल्या पण त्याच्यातनं तो बाहेरच येऊ शकला नाही, आणि मग परत त्याला दुसऱ्या सूचना देऊन त्या सगळ्या प्रोग्राम पहिला डिलीट करून टाकायचा आणि परत फॉर्मॅट मारायचं आणि पुन्हा प्रोग्राम लॉन्च करायचा. अगदी सेम जसं कॉम्प्युटरमध्ये आहे तसंच मनामध्ये आहे. मनाचा शोध लागल्यानंतरच कॉम्प्युटरचा शोध लागला. मनाची जी प्रोग्रामिंग आहे तसंच्या तसंच कॉम्प्युटरमध्ये चाललेलं असतं. नथिंग एल्स, दुसरं काहीच नाही. कॉम्प्युटर चालवणाऱ्याला जसं समजतं की खूप सोपं आहे, नवीन घेणाऱ्यालाच कळत नाही की एवढी सगळी गुंतागुंतात कशी झाली. म्हणून ज्ञानी व्हा असं विवेकानंद म्हणतात. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घ्या आणि मग त्याची अनुभूती घेत गेला की तुम्हाला त्याचे परिणाम आणखी चांगले दिसतात. ध्यानामध्ये सूचना नसतात, संमोहनामध्ये सूचना असतात. सूचना असतात, निर्विचारता लवकर संमोहनाने येते. ध्यानामध्ये निर्विचारता यायला खूप वेळ लागतो. खूप म्हणजे होतातच ना सगळे. दोन्हीमध्ये श्रेष्ठ किंवा सरस काय? संमोहन. तुम्हाला ज्याच्या नियंत्रण मिळवायचं आहे त्याच पद्धतीत त्याच्या पुढे आणखी काही प्रकार म्हणू सांगतो की खूप शिकता येईल. कल्पनाचित्र, मी आता तुम्हाला कल्पनाचित्रात नेलं नाही. मी आता सगळ्यांना या अवस्थेमध्ये समजा डोंगरावर घेऊन गेलो असतो, वनौषधी दर्शनाला गेलो असतो, मी तुम्हाला जी जी वनस्पती सांगेन ती वनस्पती तुम्हाला तिथे दिसेल. ती तुम्ही बघता प्रत्यक्ष. म्हणजे आता गंभारी वनस्पती कशी आहे हे जर आता तुम्हाला विचारलं तर त्याचं वर्णन कोणाला सांगता येणार नाही. पण मी संबोधनाच्या सूचनामध्ये जाऊन गंभारी कॉलेजमध्ये शिकलेली आठवा, पुस्तकात बघितलेली आठवा, त्याचं लॅटिन नेम आठवा, त्याचा स्पर्श कसा आहे तो आठवा, असं म्हटलं की तुम्ही त्या गंभारी वनस्पतीपर्यंत जाऊन पोहोचता आणि ती हायलाईट होते. म्हणून म्हटलं की पॉझिटिव्ह जेव्हा तुम्ही सूचना घेत जाता, स्वतःच्या स्वतःला जेव्हा सूचना घेत जाता ना, तेव्हा त्याच्यातले आणखीन पैलू तुमच्या लक्षात येत जातात. स्वतःला येता येतात. आपण म्हणते तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे, सततन क्रिया अभ्यास. हे एका दिवसाने नाही येणार. 12 वर्ष गेली तेव्हा मी हे सांगू शकतो. मी 12 वर्ष शिकलो संमोहन, तेव्हा मी इतके कॉन्फिडेंटली सांगू शकतो की येस याच्यामध्ये ताकद आहे. ध्यानाचे जास्त मिळतील, कारण संमोहनाने तुम्ही स्वतःलाच दुसरा गुरु असेल ना तर तुम्हाला अध्यात्माचे फायदे मिळतात. गुरु जो सत्संग घेतो हे एक प्रकारचं संमोहनच असतं, एका प्रकारचं असतं. जसं वैद्य आणि गुरुगण हे एक प्रकारचं संमोहन असतं. तो विश्वास ठेवतोय तुमच्या नकळत, तो तुमच्यावर विश्वास ठेवतोय आणि तुम्ही सांगितलेलं सगळं फॉलो करत जातोय. म्हणून त्या बेसिनवर औषध येते. आठवणीने औषध घ्यायचं आहे तुला, विसरायचं नाही अजिबात. मग काही जण ते तारखा लिहून ठेवतात, फॉलोअपची तारीख किती आहे वगैरे वगैरे. हे त्या ट्रान्समध्येच असतात. हे आता मी अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की अरे सगळे पेशंट ट्रान्समध्येच असतात. आपण भरलेले राहतात तुमच्या विचारांनी, इतकी तुमची शब्दफेक चांगली पाहिजे. आता मी माझं वैयक्तिक सांगतो, गेल्या 25 वर्षाचा अनुभव, की माझ्याकडे जे बरे होणारे पेशंट किती होते पहिले, तर 30% होते बरे होणारे पेशंट. 70% पेशंट बरे होत नव्हते, गुण येत नव्हता त्यांना. अगदी माझं डायग्नोसिस चतुष्पाद सगळे बरोबर आहेत माझे. मी योग्य निदान केलेलं आहे, माझ्याकडे योग्य औषध आहे, रुग्ण विषवश्य आहे, औषध उत्तम दर्जाचं आहे, पण त्याला गुण येत नाही, कारण माझी सांगण्याची पद्धत चुकीची होती. तेवढ्या विश्वासाने मी ते देत नव्हतं. हेच औषध घे, दुसरं काहीच नको बदल करायला. हेच औषध 3 महिने मला न विचारता घेत राहा. एवढ्या कॉन्फिडेंटली जेव्हा तुम्ही सांगता ना तेव्हा फरक पडतो. हे मला माझ्याकडे काही शिष्य येतात, विद्यार्थी येतात शिकायला, तेव्हा ते सांगतात की सर तुम्ही सांगता तेच आम्ही सांगतोय, फक्त तुम्ही ज्या पद्धतीत सांगता त्या पद्धतीत आम्हाला सांगायला जमत नाही, म्हणून पेशंटला गुण येत नाही. बाकी औषध सेम आहेत. काय आरोग्यवर्धिनी नाही तुमच्याकडची, काय माझ्याकडची, काय एकच असणार, काय वेगळा फरक असणार. चंद्रप्रभा तुम्ही वापरता तेच मी वापरतोय,
पण हीच घे, यानेच तुझा प्रमेय संयमात येणार आहे. आणि नाही आली साखर नाही कंट्रोलमध्ये झाली तर नको, साखरेचा काही संबंधच नाही आहे प्रमेयात. कुठे सांगितलं प्रमेयात साखरेचा संबंध? आमच्या ग्रंथामध्ये साखरेचा संबंध सांगितलेलाच नाही. दोनच प्रकारामध्ये मधुमेह आणि इक्ष्मधेच फक्त गोड शब्दाचा संदर्भ येतो, बाकी सगळ्या क्लिअरशी संबंध आहे. आम्ही आमच्या शारीरिक व्याधींचा संबंध विचार जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा प्रमेय मानसिक रोग होतोय. आपल्याला ते डिफरेन्शिएट करता यायला पाहिजे की नेमकं मला काय करायचं आहे, रुग्णांकडनं मला काय अपेक्षित आहे, त्याचा प्रॅक्टिकल मध्ये वापर कुठे करायचा आहे, तर इथे करायचा. तेवढ्या कॉन्फिडंट तू ब्लड प्रेशरची गोळी घेऊ नकोस, तुला मी दिलेल्या औषधानेच तुझं ब्लड प्रेशर नॉर्मल राहणार आहे, पेक्षा तुला जे वाढलेलं प्रेशर आहे त्याचा त्रास होणार नाही. आता काही वेळा असं असतं की पेशंट बाहेर जाणारच आहे दुसरीकडे, तिथे प्रेशर तपासणारच आहे, तिथे वाढलेलं मिळतो, डॉक्टर तुमच्या गोळ्यांचा काहीच उपयोग झाला नाही, ते प्रेशर वाढलेलंच मिळतं. मग मी वाढलेलं प्रेशर तुला त्रास देणार नाही असंच सांगितलं. ही युक्ती आहे. वाढलेली साखर तुझं काहीही नुकसान करणार नाहीये हे सांगून जर मी पेशंटला पाठवलं तर पेशंट फ्री राहतो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कसं काउन्सिल करता ना हे महत्वाचं. आणि ही काउन्सिलिंगची ताकद कधी येणार? जेव्हा तुम्ही स्वतःच परीक्षण करत जाल ना, स्वतःचा विश्वास वाढला पाहिजे, तर माझ्या शास्त्राचा विश्वास वाढेल, औषधांचा विश्वास वाढेल, मग शक्ती वापरली जाते. निश्चितपणे होतो होतो. तुमची देहबोली कशी आहे, तुम्ही शब्दांचे फेक कशी करताय, तुम्ही किती आत्मविश्वासाने बोलताय, तुम्ही स्वतः कसे आहात. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी पेशंटला तपासतो, गैरसमज आहे. पेशंट तुम्हाला तपासत असतात, त्याने तुमची निवड केलेली आहे, तुम्ही त्याची निवड केलेली नाही आहे, लक्षात ठेवा. रुग्णाची निवड तुम्ही करत नाही, रुग्ण तुमची निवड करतोय, श्रेष्ठ रुग्ण आहे. कुडाळपासून मालवण नावाचं गाव आहे, 30 किलोमीटर गाव आहे. ते मालवण गावातला एक पेशंट माझ्याकडे येतोय आणि माझ्याकडनं औषधं घेऊन जातोय. मी माझ्याकडचं अशोकरिष्ट त्याला दिलंय, सांडू कंपनीचा अशोकरिष्ट तो घेऊन गेलाय माझ्या दवाखान्यात. पण सांडू कंपनीचा अशोकरिष्ट मालवणमध्ये पण मिळतोय. पण मी त्या मालवणमधल्या त्या पेशंटला असं सांगतोय की तू त्या औषधासाठी माझ्याकडे कशाला येतोयस, तुला तिथे औषध घे ना तिथल्याच मेडिकल स्टोअरमध्ये, सांडू कंपनीचं तिथलं औषध नाही मिळणार, तुमचाच खर्च औषध मी घेऊन जाणार, ते चांगलं असतं. आता हा त्याच्यावरचा विश्वासाचा आणि श्रद्धेचा भाग आहे. म्हटलं तू त्याच्यासाठी येऊ नकोस, मालवणमध्ये माझे मित्र आहेत वैद्य, त्यांच्याकडे जा ना, माझ्याकडे परत कशाला येतोस तेवढ्यासाठी, मालवणमधल्या वैद्याला दाखव. त्या रुग्णाने मला असं सांगितलं, तेवढं मला सांगू नका. एका वैद्याचं नाव सांगितलं, या वैद्यांकडे जाणार तुझं, त्यांचं नाव अजिबात काढून टाक, काय प्रॉब्लेम आहे. आता माझी उत्सुकता चालू, त्या वैद्यावर राग काय म्हणायचा हे जज करायला पाहिजे. आपण रुग्ण काय बोलतायत एखाद्या आपल्या वैद्य मित्राबद्दल तेही शोधलं पाहिजे. मग मी त्याच्या प्रत्यक्षानंतर सांगितलं त्याला, म्हटलं ह्या वैद्यांवर तुमचा राग काय एवढा, म्हणाल तू भाकडेच पत्ते सांग. म्हटलं काय चुकीचं नाही, आयुर्वेदात पत्ते सांगितलेलंच आहे. आणि कधी दुसऱ्या वैद्याची टिंगल टवाळी आपण करायची नाही, त्याला जेवढं फेवरमध्ये घेता येईल तेवढं फेवरमध्ये घेत जायचं, त्याला ऑनर आपण द्यायला शिकवायचं. म्हटलं काय चुकलं त्यांचं, चायनीज खाऊ नका म्हणून सांगतो. बरोबरच सांगतात ते, मी सुद्धा सांगतो चायनीज खाऊ नका, मी सांगितलं नाही तुम्हाला अजिनोमोटो खाऊ नका वगैरे, म्हणून तुम्ही पण सांगितलं. मग प्रॉब्लेम काय तुमचा, ते म्हणाला सांगतात आणि ते स्वतः खातात चायनीज. मी तीन वेळा बघितलं त्यांना चायनीज खातात, मला सांगतात चायनीज खाऊ नका. म्हणून त्या रुग्णाचा त्या वैद्यांवरचा विश्वास कमी झाला, म्हणून मालवण सोडून तो माझ्याकडे 30 किलोमीटर यायला. मग आता त्या डॉक्टरने सांगितलेला हा मुद्दा बरोबर आहे की तुम्ही कसे वागताय, स्वतः कसे वागताय, त्यावर पेशंटचा विश्वास बसतो की नाही, तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही लुटताय का, तुम्ही कट घेताय का, तुम्ही आणखी कोणाकडे पाठवणार आहात का, तुमचा ह्याच्यातला स्वार्थ किती आहे मला बरं करणं, सगळं तपासत असतो तुम्हाला. आणि ह्या सगळ्यातनं जेव्हा तुम्ही पास होऊन बाहेर पडता ना, तेव्हा तुमची शक्ती काम करायला सुरुवात करते, तोपर्यंत तुमचं औषध पण काम करत नाही आणि शक्ती पण काम करत. म्हणून म्हणतो की त्या हृदयाचं आणि ह्या हृदयाचं असं मिलन जर झालं ना, तरच ते जुळणार, नाही तर नाही म्हणणार. मग असं माझ्या लक्षात आलं की मागचे वेळी माझे पेशंट मी 30% बरं करत होते, आता ते 50% पर्यंत प्रमाण आहे, या 20-25 वर्षांमध्ये, की आता माझे पेशंट 50% बरे व्हायला लागले, तर त्याला मनाची ताकद मी वापरायला लागले. प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा
चरकामधले एवढे सगळे गण आणि एवढी सगळी औषधं एवढी सगळी माझ्या दवाखान्यात ठेवली तर मला वाचायला जागा कुठे मिळणार असा प्रश्न होता. प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा पहिली 5 वर्ष गेल्यानंतर लक्षात आलं की एवढे 35,000 कल्प वापरण्याची आवश्यकता नाहीये, 35,000 कल्प वापरले तरी पुरणारे आहे. पुढची 5 वर्ष गेल्यानंतर लक्षात आलं अरे 35,000 कल्प नको, 350 कल्प वापरले तरी पुरणारे. पुढची 5 वर्ष गेल्यानंतर लक्षात आलं अरे 35 कल्प वापरले तरी पुरणारे. 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लक्षात येतं अरे 35 औषधं पण नको, 3.5 औषधं वापरलं ना तरी पुरतंय, त्रिफळा आणखी एकत्रिकटातलं एखादं औषध संपला विषय. आणि आता 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या असं लक्षात येतंय की औषधांची गरजच नाही. परंतु हे शहाणपण कधी येणार? अनुभवाने शहाणपण येणार. यासाठी काही काळ जाणं आवश्यक आहे. तुम्ही ह्या काळाची प्रतीक्षा केली पाहिजे आणि स्वतःला या काळानुसार अपडेट करत गेलं पाहिजे की लक्षात येईल की मी देतो ही सगळीच औषधं क्लासिक आहेत. केवळ रुग्णाला मानसोपचार करा आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन जेव्हा आत्म्याची चिकित्सा करू ना तेव्हा नुसता रुग्ण आला की तो बरा होऊन जाणार. काही काही पेशंट असे येतात आणि सांगतात की डॉक्टर तुमच्याकडे नुसतं येऊन गेलं ना तरी बरं वाटतं. की आपली आत्मशक्ती काम करत असते. आत्मशक्ती नावाची आणखीन एक शक्ती प्रत्येकामध्ये आहे. त्याचं एक वलय असतं प्रत्येकामध्ये. ती फक्त डोळ्यातनं दिसते असं नाही, ही प्रत्यक्ष शरीराभोवती फिरत असते, फक्त आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. बघायचं ऑरा म्हणतात त्याला. एक एक प्रयोग करून बघू आपण. हा घर्षणाने चुंबकीय ऊर्जा तयार होते असं आपल्याला माहिती आहे. आपल्याला घर्षण कुठेच करायचं नाही. दोन हात असे एकमेकांमध्ये फक्त एक बोट अंतर राहील एवढे असे एकमेकांना स्पर्श होणार नाही असे ठेवायचं. आणि मी सांगेन, मी फक्त 21 आकडे म्हणेन, 21 वेळा हात असे गोल फिरवायचे, 1, 2, 3, 4 स्पर्श करायचा नाही, घासायचे पण नाही, फक्त लक्ष आपल्या अंगठ्यावर ठेवायचं आणि फिरवायचं. आणि नंतर मी सांगेन तेव्हा हात असे बाजूला घ्यायचे आणि हात परत जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आणि काय अनुभव येतो ते सांगायचं. तयार? दोन्ही हात एकमेकांच्या जवळ, एक बोट अंतर. 21 वेळा म्हणणार आहे तेव्हा तुम्ही माझ्या आकड्याबरोबर तुम्ही हात फिरवायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 हात बाजूला आणि हात परत जवळ घ्या, हात बाजूला हात परत जवळ घ्या, हात बाजूला हात परत जवळ घ्या. जवळ जाताना काही जाणवत आहे? जाणवलं? इलास्टिक बँड, चुंबकीय क्षेत्र किंवा अशी एक मस्त पैकी अशी एक स्पंजची गादी मध्ये असल्यासारखं. ती गादी कुठे तयार झाली, कशी तयार झाली? कारण हा आपला साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे आणि याच्यामध्ये एक चुंबकीय शक्ती तयार होते आणि ही शक्ती जी असते ही शक्ती आपल्याला अपलिफ्ट करत असते. म्हणून जेव्हा एकत्र येतो तेव्हा शांतीचा अनुभव येतो. तो त्यास धन आणि ऋण हे एकत्र येतो. तुम्ही जेवढा अभ्यास करत जाल ना तेवढा तुम्हाला अनुभव येत जाणार. तुम्ही नुसता हात असा ठेवून बघा पण नुसता हाताकडे बघत राहायचं काय होतं? उजवा हात जड होतो आणि हात वरन खाली वरन हातावर काहीतरी एक पडतंय असा असा भाव येतो. हे मी सांगतोय म्हणून नाही रे, हे संबोध नाही हा, हे संबोध नाही आहे, हे मनाच्या पलीकडचं सांगतोय. हात असा आहे, तुम्ही हाताची मुद्रा बदला फक्त आणि हात असा धरा आणि काय होत त्याचा अनुभव घ्या. इथे आता प्रक्षेपण सुरू झालं, हातातून बाहेर काहीतरी पडतंय या दिशेत किंवा वरच्या दिशेमध्ये असं वाटतं. दिशा फक्त म्हणून मुद्राशास्त्र जे आहे ना हे मुद्राशास्त्र सुद्धा अभ्यास यो. ही जी माझी मुद्रा झाली ह्या मुद्रेमध्ये ताकद आहे. म्हणून देहबोली सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही तुमचे हावभाव बदलत गेला, तुम्ही तुमच्या मुद्रा बदलत गेला की होणारा परिणाम बदलत जातो. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सातत्याने अभ्यास करायला लागलो आणि मग आपल्याला एक फॉर्म डिसिजन होतो. हे सगळे गुण माझ्यामध्ये जेव्हा येतील ना तेव्हा मी पूर्ण वैद्य होईल. तोपर्यंत निर्णयगंडात जाऊ नका की अरे काय एवढं सगळं करतोय पण काही यशच येत नाही, हे काही होतच नाहीये. वेट अँड वॉच. वेळ येणारी असते, पुढे ती आपली वाट बघत असते. एक दगड आहे आणि हा दगडावर 100 घाव घातल्यानंतर तो दगड फुटणार आहे.
असं त्या दगडाच्या प्राक्तनात जर लिहिलेलं असेल, पहिला येतोय तो 50 घाव घालतोय, म्हणतोय 50 घाव घातले, एक एवढी बारीक चीर पण गेलेली नाहीये, मग मी कशाला आणखी पुढचे 50 घाव घालू, सोडून देतो. मागणे येतो तो म्हणतोय त्याने 50 घातले, मी आणखीन त्याच्यात आणखीन काही घाव घालून घ्या, 80 घाव पूर्ण होतात तरी त्या दगडावर काही परिणाम होत नाही, तोही प्रयत्न सोडून देतो. आणखीन तिसरा येतो त्याच्यावर आणखीन काही घाव घालतो, 99 पर्यंत येऊन थांबतो, त्याला यश येत नाही, आणि शेवटचा एक येतो आणि एक ठोका मारतो, कारण 100 ठोके पूर्ण झालेले असतात आणि मग तो दगडतो. एखादी घटना घडण्यासाठी त्याच्या मागची जी संप्राप्ती आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची असते. बाकीच्या वैद्यांकडनं जे उपाय झालेले असतात त्याचा उपशम म्हणून मग तुमच्याकडच्या नसल्याने फरक पडेल त्याला कदाचित, असं होतं बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की अरे फ्लूक झालं की काय, अरे अचानक असं काही असं वाटतं की हा विषय बरा झाला कसा, असं होतं काही वेळा की हा अरे एवढ्या लवकर बरा कसा झाला, तिचे कारण मी असं आपल्यालाच कळत नाही की संप्राप्ती भंग कसा झाला आतमध्ये. आणि काही वेळा असंही होतं की एवढं सगळं करतोय पण बारा का होत नाहीये, दोन्ही गोष्टींनी निराकरण देऊ शकतो, ताण येऊ शकतो. सुख आणि दुःख या दोन्ही अनुभूती ताण निर्माण करणारे असतात. दुःखाचा अतिरेक हा टेन्शन निर्माण करणारा असतोच, पण सुखाचा अतिरेक देखील ताण निर्माण करणारा असतो, याच्या पलीकडे जायचं ही अध्यात्मासाठी. मला सुख पण नको आणि दुःख पण नको याच्या पलीकडे जाऊन एक निर्विकार अवस्था जी आहे ना ही आत्म्याची अनुभूती आहे. समस्थितीत राहायचं, समत्वम योग उच्चते असं म्हणतो. सुख आणि दुःख हे समपातळीवर जेव्हा येईल तेव्हा तुमचे भोग संपतात असं म्हणतो. त्यामुळे सुखाचा पण अभ्यास नको आणि दुःखाची पण अपेक्षा नको या समस्थितीमध्ये. म्हणजेच काय तर भविष्याचा विचार नको आणि भूतकाळाचा विचार नको, सतत वर्तमानात राहा, जे असेल त्याच्यात आनंद माना की तुम्हाला ते खरं सुख मिळेल. काही वाक्य अशी मार्मिक असतात जी प्रवचन नावाचं पुस्तक आहे गोंदलकर मांडलेलं, 365 प्रवचन, म्हणजे माझ्या बदल होण्यासाठी ते पुस्तक एक कारण होत आहे. हे पुस्तक रोज वाचा, आणि त्या पुस्तकातलं मी माझ्याकडे डायरी तयार केली, गेली 6-7 वर्ष ते पुस्तक वाचलं, आणि दरवर्षी आता समजा आजची तारीख किती आहे तर आज 8 एप्रिलला जे प्रवचन लिहिलेलं आहे ते प्रवचन वाचायचं, आणि त्या प्रवचनात मला आवडलेलं वाक्य एक वाक्य लिहून ठेवायचं असं मी केलं उपक्रम, असं 6-7 वर्ष उपक्रम केलं. आणि जेव्हा मी डायऱ्या मागच्या चाळत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की गेल्या वर्षी 8 एप्रिलला वाचलेलं वाक्य वेगळं होतं आणि यावर्षीच आवडलेलं वाक्य वेगळं आहे. अशी 6 वर्ष झाली तरी तुमची आवड बदलत गेलेली वयानुसार अनुभवानुसार ती बदलत गेलेली तुम्हाला लक्षात येते. आणि त्याच्यामध्ये अशी सुंदर वाक्य आहेत की जी तुमच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडतात. काही पेशंट सांगतात डॉक्टर तुमची औषधं घेतली म्हणता आई फरक पडली म्हणतात. मग काही वाक्य अशी तोंडावर टाकता येतात प्रवचनात महाराजाच्या ठिकाणी म्हणतात, ज्या वयात जे आजार व्हायला पाहिजे त्या वयात ते झाले म्हणजे आपण निरोगी असं समजतो. माझा तुझं वय किती आहे 50, मग पित्ताचा त्रास होणार असतो, पित्ताच्याच काळात आहेस ना, झाला नसता तरच आश्चर्य होत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय पदार्थ घेणे, त्यातल्या तंत्रयुक्ती जी आहे या तंत्रयुक्तीच्या आधारे तुम्हाला पेशंटला कन्व्हिन्स करता येणार. ही उदाहरणं मी आज जी काही माझ्या व्हॉट्सअप मेसेज मध्ये जी दिसतात उदाहरणं, ही उदाहरणं मला आली कुठून सुचली कुठून, तर अशी एक शक्ती आहे हा आध्यात्मिक भाग सांगतो, अशी एक शक्ती आहे की ही शक्ती तुम्हाला मदत करत असते काय, आणि जी चांगली कामं करतात अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्याला अशा शक्ती येऊन मदत करतात, स्वतः मदत करतात, कारण त्या आत्म्याला मुक्ती हवी असते आणि मुक्ती मिळण्यासाठी त्यांनाही तसं चांगली मदत करणं आवश्यक असतं. मृत्यूनंतरचे जीवन नावाचं एक पुस्तक आहे, तलाश नावाचा पिक्चर बघितला गेलो, त्या पिक्चरमध्ये ती एक बाई आहे दाखवलेली, पारशी बाई आहे आणि ती काही गुप्त संदेश आत्म्याकडनं येणारे लिहून दाखवते, त्याच्यात तो डॅडा वगैरे असे शब्द तो लिहून दाखवतो जे त्या मुलाला आणि त्या आई वडिलांनाच माहिती असतात. मग त्या बाईला ते शब्द माहिती असण्याची आवश्यकताच नव्हती, मग हा शब्द आला कुठून तर त्या आत्म्याने त्या बाईला सुचवला, ती एक विशिष्ट बाई होती त्या बाईला आत्म्याचे संदेश कळत होते, त्या त्या बाईचा प्रारब्ध होतो. मला का कळले नाही, कारण माझ्याकडे ती शक्ती नाही आहे, त्या बाईकडे ती शक्ती आली अकस्मातपणे आणि ती बाई लिहायला लागली आणि त्या लिहिण्यामधनं तिला काही संदेश समजायला लागला. अशी ती थीम आहे तलाश पिक्चरची. पुस्तक पण आहे
तुम्ही आपण जेवढा अभ्यास करत जाऊ ना तेव्हा हे स्पिरिच्युअल ज्ञान जे आहे आपल्याला मिळेल, आणि हे मॉडर्न मेडिसिन सुद्धा मानतं, फक्त त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही कारण त्यांची तेवढी बुद्धी प्रगल्भ झालेली नाही, कारण त्यांच्याकडे भारतीय संस्कृती नाही. आपल्याकडे जी विचार करण्याची एक शक्ती दिलेली आहे सत्व रज तम, आपण त्या पद्धतीत विचार करत जाऊ ना तेव्हा आपल्याला सगळ्या पदार्थांमध्ये गुण दोष दिसायला लागतात. आपल्याला असं वाटत होतं काही काळापूर्वीपर्यंत की दूध हे पूर्ण अन्न आहे, मी आता सांगतो दूध अजिबात पिऊ नका असं सांगतो. दुधामध्ये सत्व रज तम काय आहे विचार केला तर लक्षात येतं. विषय संपला आपला दुसरा विषय सांगा. दुधामध्ये तीन साखर तयार होतात, मूळ दूध आहे. दूध मी आटवलं त्याची बासुंदी झाली. बासुंदी पचायला जड आहे की हलकी आहे? जड आहे. बासुंदी आणखीन आटवली पुढे खवा केला. बासुंदीपेक्षा खवा पचायला जड आहे की नाही? आहे. खव्याची मी दूध पावडर केली ती आणखीन पचायला जड. या दूध पावडरचं मी चॉकलेट तयार केलं पचायला आणखीन जड. ही सगळी साखळी जी आहे ही पचायला जड होणारी आहे. दुसरी साखळी आहे दूध मी नासवलं, दूध मी फोडलं, दुधात मी लिंबू पिळलं, मी व्हिनेगर घातलं, त्याच्यातलं पाणी वेगळं केलं, चोथा वेगळा केला, त्याचं पनीर केलं आणि या पनीर पासून मी रसगुल्ले बनवले ही एक साखळी झाली. मी दूध आहे, दुधाचं मी दही केलं, दह्याचं मी ताक केलं, ताकातन मी लोणी काढलं आणि लोण्याचं मी तूप केलं. हे पदार्थ हळूहळू पचायला लघु होत चालतात. दुधावर प्रोसेस तुम्ही बदलली, संस्कार बदलला की हे गुण बदलत जातात. ही सगळी साखळी जी आहे ती रजोगुणाची झाली, ही सत्वगुणाची झाली आणि ही तमोगुणाची झाली. दूध एकच आहे, त्याच्यावरची प्रोसेस बदलली. सत्व रज आणि तम, तुम्हाला काय मिळवायचं आहे? तमोगुण मिळवायचं आहे ना? मग तुम्ही पनीर खा, मग तुम्ही चीज खा, मग तू बटर खा. चुकीच्या पद्धतीने तमोगुणीने तयार झालेले पदार्थ. तुम्हाला सात्विक व्हायचं असेल मग तुम्ही तुपापर्यंत जा, मग दूध आणि दही हे ऑप्शन दाखवा, त्याच्या पुढचे ताक तूप आणि लोणी हे तुम्ही वाचा. भगवंतानी कृष्णाने काय सांगितलंय, यमुनेतून पार पलीकडच्या गोकुळामध्ये जे दूध आणि दही जाणाऱ्या गवळणी ज्या होत्या त्या गवळणींच्या दुधाचे आणि दह्याचे हंडे कृष्णाने फोडलेले आहे. आणि त्यांच्या गोकुळामधले, गोकुळामध्ये नाही या मथुरेला जाणारे, आणि गोकुळामधले जे लोण्याचे हंडे आहेत किंवा ताकाच्या चरवे आहेत किंवा तुपाचे भांडी आहेत हे सगळे ते एकत्र येत होते आणि खाऊन टाकत होते, चोरी करत होते, खात होते, जमगंडाला वाटत होते. चांगलं आहे ते खायचं, वाईट आहे ते फोडायचं. दूध आणि दही दोन्ही गोष्टी प्रमेह करणारे आहे. आशा सुखम स्वप्न सुखम दधीनी आणि पयांसी, पयांसी म्हणजे दही आणि दूध दोन्ही गोष्टी प्रमेह वाढवणारे आहेत. रुग्णांना सांगताना कुठच्या पद्धतीत सांगता येईल त्या पद्धतीत सांगता. कृष्णाने दही आणि दूध फोडलेलं आहे, दही हंडी आपण करतो आणि दही हंडी फोडून टाकतो, दही हंडी इथलं दही खात नाही कोण, दही खाऊ नका याच कृष्णाने सुद्धा फोडलेलं आहे. पण पुढे तो खा आणि लोणी खा आणि ताक. आजचे जे पदार्थ आहेत बदललेले पदार्थ आहेत, त्या पदार्थातनं आपल्याला जे सात्विक जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीत आपण शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. ते भास खरे आहे कसं आधी म्हणायचं, कारण तिला आजपर्यंत सगळ्यांनी सांगितलं तुझं सगळं खोटं आहे, तुझं मानसिक आहे, तू काही मूर्खासारखं सांगतेस काय, तुला औषधच नुसती शॉक द्यायला पाहिजे. सांगितलेले उपाय आहेत आपल्याकडे. आता मीठ आणि मोहरीची दृष्ट काढून टाकायला सांगितली तर काय नुकसान होणार एवढं सांगा मला. ही अंधश्रद्धा आहे का? मीठ आणि मोहरी हातात घ्यायची आणि डोक्यावर ना पायापर्यंत अशी उतरवायची आणि संकल्प करायचा की हिला जर कोणाची दृष्टी लागली असेल, ज्यामुळे हिचा डावा पाय दुखतोय, ज्यामुळे हिचं केस दुखतंय, ज्यामुळे हिच्या पोटात दुखतोय, ज्यामुळे हिला भास होत आहे, ती सगळी कारण त्या शक्तीनं या मीठ आणि मोहरीतनं मिळू देत. संकल्प करायचा आणि उघडायचं आणि टाकायचं निखाऱ्यावर. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? काही कोबड आणि कुत्र मारायला सांगितले. ही अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. त्या रुग्णेला बरं वाटण्यासाठी जे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, नाहीतर ती उद्या पुढच्यातली बुवाकडे जाणार आणि बुवाकडे जाऊन ती आणखीन जे काही करेल नको ते, त्यापेक्षा आपण करतोय चांगलं की वाईट आहे?
मी निश्चित सांगतो हे असंच केलं पाहिजे. ही अंधश्रद्धा नाही, ही श्रद्धा जपणं आहे. मग असे भास जे होतात ह्या भासावर उपाय आहेत सांगितलेले ग्रंथामध्ये आपल्या. हा आधी पहिल्यांदा बघायचा तू मानसिक आहे का. जर मानसिक असेल तर संमोहनाने बरा होणार. माझ्याकडे दहावीतली एक मुलगी, एका मगाशी मी जे उदाहरण सांगितलं तेच उदाहरण सांगितलं. एका संमोहनाने एक पूर्ण वर्गाला ट्रान्समध्ये नेलं आणि दहावीतला अभ्यास सोपा जाण्यासाठी त्यांना सूचना दिल्या आणि त्या सूचनांचा पुढे बंद झाले. त्याने सुद्धा सांगितलं आता कामाला. तर त्या संमोहनातनं ती मुलगी, एक मुलगी दहावीतली बाहेर पडली नव्हती, ती तशीच ट्रान्समध्ये होती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत जायला लागली तेव्हा शाळेच्या गेटवर जाऊन ती 10 अडकत कोसळली, पडलीच भुईसपाट. जेव्हा जागी झाली तेव्हा ती सांगते की मला तिथे एक बाई दिसते जिच्या हातात पुस्तक आहे, अशी बाई दिसते असं ती वर्णन सांगते. पण ते म्हणतात की हिला भास झाला आहे, रात्रीची जागरण आहे, 10 वेळेची मुलगी आहे, पुढे महिन्याभराने परीक्षा आहे. म्हणून जवळच्या डॉक्टरकडे नेलं, औषधं दिली, त्याने काही झोप आली नाही तिला. 4 दिवस सलगपणे ती जागी आहे. 4 दिवस तिने उपवास केलेले आहेत, काहीही खाल्लेलं नाही, पाणी प्यायला लागली की ती आडवी व्हायची. सुरुवातीला तिच्या डॉक्टरना वाटला हिस्टेरी असेल, नाटकं करते, परीक्षेत मार्क मिळणार नाही म्हणून ती आपली सहानुभूतीची लाट म्हणून ती आपली हे काहीतरी करते असं सुरुवातीला वाटलं. ती सांगते मला झोप येत नाही, मला भूक लागते पण मला खाता येत नाही, गिळलं की बाहेर पडतंय आणि ती बाई मला छळते सांग. तर तिने फोन लावला त्या शिक्षकांना, ज्या शिक्षकांनी संमोहन केलं, तिचं काही संबंध आहे त्या शिक्षकांनी ज्यांच्याकडनं शिकले त्या मनोहर नाईक दाखवले. मनोहर नाईक उत्तम संमोहक आहेत ज्यांच्याकडनं आम्ही शिकलो सगळं. मनोहर नाईकने सांगितलं मी मुंबईत आहे, तुम्ही मला डॉक्टर आंबेकडे घेऊन जा, ते बरं करते. मग त्या पेशंटला 40-50 किलोमीटरवरनं माझ्याकडे आणलं. जेव्हा आणलं माझ्याकडे तेव्हा तिला जवळजवळ 4 ते 5 जणांनी धरलेलं होतं, एवढी प्रचंड ताकद तिच्यात होती. म्हणजे आणल्यानंतर तिची अवस्था 10 वेळेची मुलगी आहे फक्त आणि सामान्य, फार जाड आहे असं नाही. पण तिच्यात जी शक्ती आलेली, तिने असे जे हात आणि पाय ताट करून ठेवलेले होते, खुर्चीवरती बसू शकत नव्हती अशी नुसती तिने इथे अशी टेकलेली होती आणि 4 जणांनी तिला धरलेलं होतं. म्हटलं एवढं धरलं का तिला, माझे आधीचे पेशंट होते दवाखान्यातले ते सगळे घाबरले, म्हणाले तुला आमचं जाऊन दे तिला आधी बघत नाही. दुपारी 12:30 हा दवाखाना भरलेला. इथे आध्यात्मिक शक्ती काम करते. माझी स्वतःची साधना जर मी वाढवलेली असेल तर ज्या वाईट शक्ती येतात ह्या वाईट शक्ती असं आपण म्हणतो. मनामध्ये तिच्या वाईट शक्ती होती आणि मग त्या मनाच्या वाईट शक्तीला काढायचं कसं, तर त्याला सगळ्यात चांगला काही जप आहे सांगितलं, पुढे जप करायचं. ही आध्यात्मिक चिकित्सा सांगते ना मी आता, मानसिक चिकित्सा नाही पुढच्या आध्यात्मिक चिकित्सा. मग त्या जपाचा परिणाम म्हणून त्या शक्तीला तिचं रूप दाखवता येत नाही. तर मग तिला फक्त असा हात लावला म्हटलं दत्ताचं जप कर श्रीगुरु, म्हटलं सोडा तिला हे म्हणतो माझ्या मनात. मला आश्चर्य वाटेल जे तिला धरलेलं, ती त्या सर्वांकडे अशी रागाने बघत होती की नंतर ती अक्षरशः तिला दुसऱ्या रूममध्ये मी घेऊन गेलो, माझ्या कन्सल्टिंगमधल्या दुसऱ्या रूममध्ये. माझ्या मागणं अक्षरशः ती अशी चालत आहे. म्हणजे 4 दिवस आम्ही तिला बांधून ठेवलंय, ऐकतच नाही कोणाचं, तिला बांधून ठेवलेलं होतं अक्षरशः. डोऱ्यांचे कच पडलेले होते, सायकोलॉजिस्टची औषधं झालेली होती, झोपेची औषधं झालेली होती, काही कशानेही फरक पडत नाही. नंतर बसेल काय दिसतंय, बाहेर बाहेर दिसतं, हिरवी साडी आहे, काचेच्या मांडी आहे, एवढं मोठा मळवट भरलेला आहे आणि तेच सवलेली बाई आहे. म्हणतो दिसते पाहुया ती घालो इथे, आता पुस्तकं पण आहेत ना तिचे. मी अंदाज केलेले होते, मी अंदाज केलेले होते, मला बाई दिसत नव्हती. मी अंदाज आणि मग तिला सांगितलं की माझ्या बोटाकडे बघत ना त्या बाईला पण नाही तो आणि मी दोघांची शक्ती वापरूया आणि बाईला काम करूया. मग मी त्याला माझ्या बोटावर संमोहन करायचं संमोहित केलं आणि तिला मी झोपायला सांगितलं. गेली ती डायरेक्ट डीप ट्रान्समध्येच गेली. म्हटलं आता बरे आहे, पण तिला झोपू दे, माझे बाकीचे पेशंट सांभाळून घेऊन. तिला मी 1:30 उठण्याची सूचना दिली. आत्ता घड्यात 12:30 वाजलेले आहे, 1:30 वाजेपर्यंत तू मस्त झोपणारेस, तुला बाई पण टेन्शन नाही, तिला मी बांधून ठेवतोय आणि त्यावेळेस तुझी झोप जी अर्धवट राहिलेली ती सगळी झोप पूर्ण करून आणि 1 तास तिच्या रंगाने मदत मागून घेतली. कारण ती इथं पळालो आणि माझे सगळे पेशंट एका तासातल्यावर गेले. तोपर्यंत ती तिथे मस्त होती, ती बाकीच्यांना सांगितलं तुम्ही जेवण यायचं तरी जेवण घ्या सगळ्या बरोबर जे आले. 1 तास म्हटलं तिला काळजीच करू नका सोडून दे, तरी ते घाबरत होते. हो डॉक्टर 4 दिवस सोडलेलं नाही तिला आम्ही कुठेही, तुम्ही तिची काळजी सोडा मी आहे.
आणि ती मस्त एकटी झोपलेली होती एक तास, आणि बरोबर 1:30 ठोका पडला आणि ती उठत बसली. म्हटलं बाई दिसते का तिला तिला परत संबोधनामध्ये मिळेल. त्याच वेळेला मी जवळजवळ 3 ते 4 वेळा तिला मी संबोधनाचे प्रयत्न केले वेगळ्या प्रकारचे. आधीच्या ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्या सगळ्यांनी काढल्या, पुन्हा रिग्रेशन केलं, संबोधन देत असलेल्या अवस्थेमध्ये नेलं, आणि मग तिथे दिसत असलेली बाई काढून टाकली. आणि मग तिला आऊट बाई काढल्यानंतर एकदम ओके झाली, 4:30 वाजता ती घरी गेली विदाउट एनी मेडिसिन, ती बरी झाली. एक पेशंट वयवर्ष 24 सांगलीतली पेशंट माझ्याकडे आली संबोधनासाठी, सांगली वैद्यकीय पाठवलेली. या पेशंटला रात्री अचानक झोपेत उठायची सवय आहे, जसे अनेक पेशंट असतात झोपेत चालायचे. ती उठते आणि वस्तू फेकून मारते सगळीकडे. वय वर्ष 24 लग्नाचं वय आहे, आणि सासरी जाऊन जर सासऱ्यावर किंवा सासूवर आता पण असतोय, पण त्या मुलीची अवस्था जर त्या आवडण्याची व्यवस्थित विचारत नाही. 2 वर्ष औषधं झालेली होती सायकॉलॉजिस्ट, औषधाने फरक पडत नव्हतं. बरं तिचा विश्वास नव्हता, मी करते सगळं खोटं, तुम्ही सांगता सगळं खोटं आहे, मी असं काहीच करत नाही असं ती सांगते. पण वस्तुस्थिती अशी आहे की तिने एक दिवस असं काहीतरी मिळालं तिला फ्लॉवर पॉट वगैरे काहीतरी, आणि जो मारला तो टीव्ही फुटला त्याचा. सिव्हिरिटी आणखीन वाढत गेलेली. बरं तिला कळतच नाहीये, बरं दिवसभर ओके आहे ती, काही प्रॉब्लेम नाही, कुठेही घाबरलेली नाही, काही नाही, तिचं रुटीन सगळं सुरू आहे. आणि रोज रात्री होतं असंही नाही, कधीतरी 8-10 दिवसात नाही गेलं, तेव्हा त्याला नियम पण नाही, अमावास्येला होतंय की पौर्णिमेला होतंय असंही काही. मग आता काय करायचं अशा वेळेला, मग मी तिला म्हटलं ठीक आहे तो झोपतो बघूया. तिला झोपेत नेल्यानंतर संबोधनात येऊन रिग्रेशन थेरपीमध्ये जेव्हा पहिलं ती उठली रात्रीची, ती कशासाठी उठली हे तिला विचारलं. झोपेत बोलू म्हणजे संबोधन अवस्थेत बोलू शकतो हा पेशंट, बोलवू शकतो. पण बोलल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं, ती असं सांगते की 2 मांजरं एकमेकांबरोबर भांडतायत. कारण केवढं सांगितलं त्याने, 2 मांजरं एकमेकांवर घातात, घुरघुरतायत एकमेकांवर, आवाज मला सहन होत नाही, मांजरांना मारते पण मांजरं जातच नाही, एवढंच आहे ना. ओके म्हटलं मी देतो तुला. मग एक तिथला कागद घेतला, गोळा केला, लागे दगड आणि मार त्याच्या बरोबर लागणार आहे तुम्ही. त्या हातात दिला, तिने मारला, मारला मी असं टाकला, म्हटलं गेला बोका आता. मांजर पण गेलं, मुका पण गेला, आता आवाज यायचा बंद झाला ना, खूप बंद झाला, झोपलो. आणि तिला जे उठवलं तेव्हापासून आज तिथेपर्यंत एकदाही उठलेली नाही. तिच्या अंतर्मनामध्ये जेव्हा रात्रीची भीती निर्माण झालेली होती, खरोखरीच ती जागी आलेली होती, आणि तेव्हा जे बोके बाहेर आवाज करत होते ते तिला सहन होत नव्हते, आणि त्याच अवस्थेमध्ये ती झोपलेली. आणि तो आवाज तिच्या अंतर्मनामध्ये तिने जो सेव्ह करून ठेवलेला होता तो तिला डिलीट करता येत नाही. हा हेतू होता तिचा, पण त्या हेतूपर्यंत पोचून तो दगड मारणं ही चिकित्सा होती. ती केली आणि ती बाहेर आली, त्रास नाही झाला नंतर तिला. परत एक मुलगी ती हिला बरं वाटल्यानंतर दुसरी सांगली, ती दुसरी मुलगी सांगली. हिने एका छोट्या मुलाला कुत्रा चावलेला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलं. असेच वयवर्षी 22-23 मुली. आणि आता 2 दिवस ती बरी होती, ती आणि तिची मैत्रीण दोघांनी त्या मुलाला, अनाथ मुलगा होता, PHC मध्ये नेलं, कॉलेजमध्ये गेली, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी कॉलेज झालं, चौथ्या दिवशी हिच्या मनात भीती निर्माण झाली, मला कुत्रा चावला असतं तर काय झालं असतं, मग इथे चावलं तर मला इंजेक्शन घ्यायला लागली असती का, मग पोटात घ्यायला लागली असते का, इथे घ्यायला लागली असती का, त्या मुलाचं काय झालं, काय काय ती असं असंमत बडबडायला लागली, कॉलेजमध्ये जायचं बंद केलं, मग तू इथे आता कुत्रा येतो, इथे कुत्रा येतो, कुत्रा नाहीच काल्पनिक, मग कुत्र्यावरनं मांजर, मांजऱ्यावरनं गाढवं खूप फिरतात सांगलीमध्ये, सांगली ती गाढवं सगळी, म्हणजे सगळ्यांची भीती वाटायला लागली. तुम्ही पूर्ण घरात आणि बसून आणि अशी 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 माझ्याकडे आली सुद्धा ती अशीच प्रेझेंट होती, ती अशीच बसत होती. माझं कोणी काही म्हटलं काय करतेस तू, मला कोणती येऊन चावेल अशी भीती आहे. एवढीच भीती आहे का तुझी? संबोधित होण्यासाठी एकाग्र होणं अपेक्षित असतं. तुझी नजरच मुळात अशी भिरभिरत होती, म्हणजे एकाग्र होणार कशी? म्हणलं बघूया देवा काय, म्हणलं बघ आणि तिला सांग, तिला हिप्नॉटिक व्हील आहे त्याच्यावर एकाग्र व्हायला सांगितलं, सुदैवाने ती झाली, संबोधनात गेली. आणि संबोधनात गेल्यानंतर मी तिला विचारलं की तुला आत्ता प्रॉब्लेम काय आहे, तुला अशी भीती का वाटते प्राण्यांची? पण प्राण्याची भीतीच वाटत नाही. मग भीती कोणाची वाटते? त्या मुलाची भीती वाटते, त्याचं पुढे काय झालं मला कळलंच नाही. आणि म्हणून मला पुढे 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 तो मुलगा मेला की काय, त्याला आणखी परत कुत्रा चावला की काय, अशीच भीती. आणि मग ती मला वापरून घेते, त्या मुलाचा चेहराही मला आठवत नाही. ओके म्हटलं चल आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये. मग तिला असं धरलं हाताला, म्हटलं चल तुम्ही दोघांजण हॉस्पिटलमध्ये जाऊ.
हॉस्पिटलमध्ये गेलोय, समज दिसतोय वार्ड दिसतोय तुला, डॉक्टर बसलेले दिसतंय, वेळ स्टेटो दिसतोय, सगळं कल्पनेत आहे, ती झोपलेलीच आहे. फक्त मी तिला कल्पनाचित्र, मग अशी मी म्हटलं ना, कल्पनाचित्र तयार करून दिलं. ते म्हटलं डॉक्टर तुझीच वाट बघतायत, तू एका मुलाला वाचवलंस, खूप छान काम केलंस, ते तुझा फुल लिहून सत्ता करतायत, मी फुल तुला डॉक्टर देत आहेत, माझ्याच त्यांना फुल तिने कल्पनिक हातात घेतलं, मस्त आहे, छान आहे, बरं झालं, तू मुलगा तुझी वाट बघतोय, तू बघ मुलगा तुझ्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतोय तुला, तुझे आभार मानतोय, ताई तू असंच काम करत जा, सगळ्यांना मदत करत जा असं तुला सांगतोय. अशा पॉझिटिव्ह सूचना मी तिला दिल्या आणि आता तो मुलगा बरा झालाय आणि तो आता आपल्या घरी येईल असं सांगितलं आणि तिला मी ट्रान्सफर बाहेर काढलं. तिच्या नंतर मनात जी भीती होती ती भीती नाहीशी गेली आणि ती भीती नाहीशी झाल्यानंतर ती ओके झाली विदाउट एनी मेडिसिन. इथे आयुर्वेद पण काम करणार नाही आणि अध्यात्म पण काम करणार नाही, इथे संमोहनच काम करणार आहे. आतमध्ये जाऊन जोपर्यंत बाहेर काढत नाही हे तू जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत हे तू तसाच ऍक्टिव्हेट होत राहणार. सिझोफ्रेनियाचे पेशंट जे असतात हे खूप पुढच्या अवस्थेमध्ये असतात. सिझोफ्रेनिया म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये जे पेशंट येतात त्यांना संमोहनाचा फायदा होतो, पण दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेमध्ये किंवा ऍलोपॅथीची औषधं खूप दिवस झालेली आहे तर त्यांचा मेंदू खरं सांगायचं तर भ्रष्ट झालेला असतो, पण त्यांना आधी पंचकर्म करायचं, शिरोधारा करायचं आणि मग संमोहनाकडे आणायचं, हे चांगले दिसत. काही पेशंट असतात जे सुसाईड करतात किंवा सुसाईडला जातात किंवा तशी त्यांची टेंडन्सी झालेली असते, वारंवार प्रयत्न करतात, त्यांच्याकडे इथे कधी काळाडा असणार नाही. ओके, सगळे अध्यात्मिक असतात, ते अतृप्त आत्मे असतात आणि त्यांना ते तसा अटेम्प्ट करण्याची इच्छा नाही म्हणत, भरल्या घरामध्ये अटेम्प्ट करणार नाही, सगळे सुखासीन आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी ते अध्यात्माचा विचार करायचा. सर माझे इथे एक पेशंट होता, त्या बाई जेव्हा त्यांना अटॅक यायचा तेव्हा कधीही न म्हणलेले गाणे त्या म्हणायच्या आणि त्यांच्या चालीत फरक पडायचा, एकदम सगळं बदल, व्यक्तिमत्व बदलायचं. कधी बंगाली गाणी ऐकली नाही, म्हटली नाही आणि ती म्हणाली आणि तिला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही मनाशी संबंधित असतात, काही आत्म्याशी संबंधित असतात, काही योगोपचाराने बरे होतात. चांगले होतात, नुसतं श्वासावर कंट्रोल करायला सांगितलं, विशिष्ट पद्धतीने पूरक रेचक कुंभक सांगितलं की त्यांची शक्ती वाढते. या शक्तीला मागाशी मी जसं सांगितलं की तुम्ही तुमची मानसिक शक्ती जर दिली पूरक रेचक करता नाही तर आणखीन चांगले परिणाम असतात. संबोधनाच्या कोर्सेस मनोहर माईक नावाचे एक संबोधन तज्ञ आहेत, ते कोर्स घेतात. गेल्या वर्षी आता हा जो विषय मी इथे मांडला, गेल्या वर्षी 10 एप्रिलला पुण्याचाच विषय आज आलेला होता, हाच विषय 10 एप्रिलला, आज किती 8 एप्रिल, 2 दिवसानंतर. त्या मनोहर नायकांचा नंबर घेतो, कधी दुपारपर्यंत फोन लावा, कारण संध्याकाळी ते कार्यक्रमात कुठेतरी असतात. पुण्यात सुद्धा कोर्सेस असतात त्यांचे, वेदशास्त्र सभा जे आहे तिथे यांचे वर्ग असतात, पुण्यात 5-6 महिन्यात नाही एकदा असं ते वर्ग घेतात. 20-25 बॅच झाली की ते वर्ग घेतात, तुम्ही 20-25 जण तयार झाले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला घ्यायचे तर ते घेतात आणि मी पूर्ण शिकवतात. त्यांचे 2 दिवसाचे कोर्स, 2 बॅचचे कोर्स असतात, एक स्वसंमोहन आणि परसंमोहन. पहिल्या 4 दिवसांचा असतो हा स्वसंमोहनासाठी आणि 9 दिवसांचा असतो हा सगळ्यांसाठी असतो. सगळ्यांसाठी जो असतो तो तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल, थोडे पैसे जातात परंतु ते सगळे वसूल होतात, काय काळजी करू नका. हो, युक्तीने करायचा हा आध्यात्मिक भाग झाला, पण त्याला नेमकं काय अपेक्षित आहे, हो अधिकार पहिल्यांदा प्राप्त करा आणि मग बोला. सर येऊ का? या अगदी झाले झाले करतो फोन. हो काही पेशंट असे येतात की निगेटिव्ह विचार असतात ते खरे होतात, पर्पजफुली पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न केला तरी स्ट्रेसमध्ये जातात किंवा होतून येतात, असं का होतं? पण त्यांची साधनं कमी पडते थोडी, वैयक्तिक साधनं पण वाढवणं आवश्यक असतं. साधनं म्हणजे कुलदेवीचा जप करणं. आता हे आपल्याला देवता ज्या सांगितल्या आहेत ना,
का आध्यात्मिक भाग झाला तर तू सांगणार नव्हतो, पण त्या विषयाला पण सांगतो की ही जी साधनं असते ही आपल्या कुलदेवीची साधना करायची. आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो ह्या ज्या देवता असतात ह्या सगळ्या तत्वरूपामध्ये काम करत असतात. हे आपण त्याला मूर्ती रूपामध्ये आणला आपल्याला समजण्यासाठी, ते तत्व समजण्यासाठी. मग याच्यामध्ये एक शस्त्र आहे हे तत्व झालं, मग ते विष्णूचं गदा असेल आणि याची जळू असेल. हे तत्व लक्षात घ्या की एक शस्त्र त्याच्याकडे आहे, एक अमृत कलश त्याच्याकडे आहे. ही तत्व तत्व स्वरूपात लक्षात घ्या. आपल्याला जे हवंय ते त्या तत्वाकडे मागून घ्यायचं की ते तत्व तुम्हाला ते पूर्ती करणार आहे. समजा तुम्हाला पैसे हवे, पैसे हवे, तुम्ही गणपतीची प्रार्थना केली तर पैसे कधीच मिळणार नाही. पैशांसाठी कोणाकडे मागायचं? लक्ष्मीकडे मागायचं, नाही तर कुबेराची उपासना. तुम्हाला शक्ती पाहिजे तर तुम्ही लक्ष्मीची आराधना करून काही मिळणार नाही. तुम्हाला दुर्गेची उपासना करायला पाहिजे, मारुतीची उपासना करायला, ज्यांच्याकडे शक्ती आहे. रामाकडे तुम्हाला आम्हाला कौटुंबिक शांती दे असं म्हणून राम कधीच तुम्हाला कौटुंबिक शांती देऊ शकत नाही. पण त्याला लढण्याचं सामर्थ्य दे असं म्हटलं तर राम तुम्हाला लढण्याचं सामर्थ्य दे. घराच्या बाहेर त्यांचं काम सगळं आहे. घराच्या बाहेर जेव्हा तुमचे मॅटर्स काही सुरू असतात, शेजाऱ्यांशी वाद असेल, कोर्टातल्या केसेस असतील, दवाखान्यात पेशंटशी लढायचं असेल, समाजाच्या वाईट प्रवृत्तींशी लढायचं असेल, तेव्हा राम तुमचा दैवत राहील. तुम्ही घराच्या बाहेर पडलात की राम हा तुमचा अधिष्ठान, मग रामाशी उपासना. पण घरात मला शांती पाहिजे, घरात भांडणं नको आहे, घरी आल्यानंतर बायको हसत मुखाने स्वागत करणारी आहे वगैरे वगैरे, असं प्रत्येक नसेल असं नाही. मग दत्ताचा जप करा असं लिहिलं वगैरे. आता दत्ताचा जप करण्यामध्ये काही विशिष्ट पद्धती आहे. आता त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा असं सांगितलं. आता ही आरती आहे, आम्ही अर्थ कधी लक्षातच घेत नाही. त्रिगुणात्मक सत्व रज आणि तम, त्रिगुणात्मक दत्त हा जाणा म्हटले, पहा म्हटलं नाही, जाणून घ्यायचं आहे. मग आम्ही जर बघायला लागलो ना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती तर तुम्ही भक्ती मार्गातच राहिला, पुढे ज्ञान मार्गात जायला पाहिजे. ते साधना मार्ग आहेत ना, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. ज्याला जो जवळचा वाटतो, ज्याला जो सोयीचा वाटतो, त्याने तो आचरावा. मग ज्याला भजन म्हणून जर शांती मिळत असेल भजन करावं, ज्याला जपमाळा घेऊन जप करायचा असेल जपमाळा घ्यायला, नुसताच नामस्मरण करायचं असेल नुसतं नामस्मरण करावं. पण या सगळ्याने साधनेकडे जाता येतात. हीच साधन म्हणजे मला आता असा एक्सपिरियन्स आला की जेव्हा आपण मी सांगत होता, म्हणजे मी घरी पण साधारण दिवा लावल्यानंतर थोडा वेळ दत्ताचं नामस्मरण, म्हणजे श्रद्धाचं आहे, तर 10 मिनिटं तरी बसते आणि मला असं सगळा काळोख दिसतो आणि फक्त दत्तांची मूर्ती किंवा त्यांचा चेहरा दिसतो. आणि मला ते रोज होतं माझ्या, मी सकाळी करते संध्याकाळी करते, कधी सकाळचं होत नियमित संध्याकाळी करते. आत्तासुद्धा जेव्हा तुम्ही ते सगळं सांगत होतात आणि तुम्ही पूर्ण असं काळोखात घेऊन गेलात, तेव्हा मला ॲब्सोल्युटली म्हणजे एक वेळ असे क्लॅशेस म्हणजे असं होत जातं की आता तुमचे हे विचार कट होता, हे कट होता, हे कट होता, आणि मला असं पूर्ण काळोखात फक्त दत्तांचा आकार दिसत होता. म्हणजे ते तेवढंच दिसत होतं म्हणजे, आणि आतून आपलं नामस्मरण सुरू होतं. मलाचे जिभेने म्हणायची गरज पडत नाही, तिथून हा इथून इथून येत असं. म्हणजे मला हे कळत नाही की ही साधना आहे का काय आहे का काय असं. आणि मला तेच रूपच दिसत म्हणजे फक्त पोथ्या वाचणं आणि आत्या म्हणणं नव्हे, त्याच्यात साधनेचे टप्पे आहे. आता 10वीत 11वीत गेल्यानंतर 10वीची पुस्तकं ठेवायची की विकत टाकायची? विकून टाकायची, वया फाडून टाकायच्या. झालं ना ते ज्ञान ग्रहण झालं माझं, आता त्याच्या पुढे जाऊन 11वीचा अभ्यास करायचा, नवीन पुस्तके घ्यायची, नवीन वया घ्यायच्या, नवीन नोट्स करायच्या. 11वीतनं 12वीत गेल्यानंतर 11वीचं सगळं विसरून जायचं. साधने तुम्ही पहिल्यांदा पोथ्या वाचा, पहिल्यांदा स्तोत्र वाचा, पहिल्यांदा वर्णन वाचा, गुणवर्णन वाचा, सुखकर्ता दुःखहर्ता. पण नंतर नंतर तुम्ही बाजूला ठेवा, त्यातनं पुढे गुणांकडे या, आणि मग सगळ्यात शेवट तुम्ही नाव आहो. हे सगळं ज्याच्यामुळे मिळतं ते नाम आहे. त्या नामाशी तुम्ही एकरूप झाला किती शक्ती तुम्हाला मिळेल. गुरु आवश्यक, गुरु तुम्हाला शोधत येतो. जसं वैद्य रुग्ण तुम्हाला शोधत येतो ना, तसं गुरु तुम्हाला शोधेल. तोपर्यंत तुम्ही तुमची साधना चालू ठेवायची. ह्याला कर्माचा सिद्धांत म्हणतो. तुमच्या पूर्वजन्मामध्ये तुम्ही जे काय केलेलं आहे त्याच्यातलं जे जे पूर्ण होणारं असेल ते ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. आता जे शिल्लक आहे ते उरलेल्या आयुष्यामध्ये करायचं, आणि यासाठी आपला उरलेला आयुष्याचा भाग आहे, पण तो जसा येईल तसा पूर्ण करायचा. त्यासाठी जे काय करावं लागेल ती साधना,
साधन आहे मुख्य, आणि मग बाजूला सगळा व्यवहार ठेवा, संसार ठेवा, प्रपंच ठेवा. आजच्या टिपेमध्ये मी वाक्य लिहिले की संसार मुळीचा नासक आहे. आधी संसारात पडू नका, कारण तो नास्क आहे. हे कोण सांगतोय? ब्रह्मचारी माणूस सांगतोय. का? कारण जग बघितलेलं आहे त्यांना. संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका. जर करणारच असाल तर विवेक बुद्धी वापरा, योग्य अयोग्याचा निश्चय करा स्वतःशी, आणि जे योग्य असेल तेच करा. विवेके करावा नेटका, आणि पुढे असं म्हणतात, नेटका करिता टीका होत जातो. तुम्ही जर नेटकेपणाने संसार करत राहिला तर त्याची आसक्ती संपत जाते. मग तुम्ही संसारात असंच तुम्ही परमार्थ करू शकता, संसारात राहून तुम्ही साधना करू शकता. कसं असतं, पेपरमध्ये कोडं असतं आलेलं, शब्द कोडं असतं. तुम्ही पेपर सगळा वाचता आणि तुम्हाला तो शब्द कोडं सोडवायचा आहे, मग बाकीचे कागद तुम्ही टाकून देता, हे वाचून झालेले आहे. आता तो एक कागद फक्त तुम्ही जपून ठेवता. का? तुम्हाला कोडं सोडवायचं आहे. म्हणजे कोडं सोडवत जाता, अर्ध कोडं सुटलं तुम्हाला, तो कागद तुम्ही जपून ठेवता परत तुमच्याकडे. म्हणजे उरलेला अर्धा भाग टाकून देता, एवढाच कागदाचा भाग तुम्ही तुमच्याकडे ठेवत जाता, जपता. का? कारण तुम्हाला पुढे सोडवायचं आहे. आणि जेव्हा पूर्ण कोडं सुटतं तेव्हा तोही कागद तुम्ही टाकून देता. नेट का करीता फिका होत जात. मग त्याची आसक्ती राहत नाही. माझं झालं, या प्रश्नाची उत्तर मला मिळत गेली, सोड, निकाल काढला प्रश्न. असं संसारात व्हायला पाहिजे. संसारात वैराग्याकडे यायचं आहे म्हणजे सगळं सोडलंच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही आसक्ती सोडत जा त्याची. मग तुम्हाला तुमचं टार्गेट लक्षात ठेवता येईल आणि तुम्हाला त्या टार्गेटवर काम करता येईल. मग याच्यात तुमचा प्रश्न जो होता, मंत्र जप आणि हे कुठे येणार? मग याच्यात विशिष्ट तुम्हाला जे हवं आहे ते त्या शक्तीकडनं वागणार किंवा त्याची धारणा ठेवून करा.